हिरेकुडी येथे ऊस भरणी यंत्राचे उद्घाटन, राहुल आवाडे यांची उपस्थिती, शेतकरी वर्गातून समाधान। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस तोडणी, भरणी व पाठवणीसाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि यासाठी जास्त वेळही वाया जातो। त्यासाठी शेतकऱ्यांचा विचार करून जवाहर सहकारी साखर कारखाना नियमित हुपरी यांच्याकडून ऊस भरणी यंत्राची निर्मिती करण्यात आली असून याचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवाहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल प्रकाश आवाडे यांनी केले। ते चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथे ऊस भरणी यंत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। कारखान्याकडून अशा यंत्रांची निर्मिती करण्यात आली असून याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। यावेळी ऊस भरणी यंत्राचे पूजन करून श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमास अशोक नारे, सुनेरू पाटील, बबलू अम्मनवर, पंचायत विकास अधिकारी किरण कांबळे, सर्कल ऑफिसर अनिल चौगुले, सदलगा कार्यालयीन अधिकारी श्रावण आकिवाटे, शेतकरी जिन्नाप्पा सत्याप्पा बाळिकाई, अजित नरसाप्पा बाळिकाई, पांडुरंग बाबू माळी, ऊस उत्पादक संजू कल्लाप्पा बंडगर, आनंद बंडगर, रामदास बंडगर, जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत चौगुले, ग्रामपंचायत सदस्य बाबर पटेल, अरविंद बाळिकाई आदीसह ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्यक्षात सदर मशीन हिरेकोडी परिसरात देण्यात आल्याने शेतकरी बांधवांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। जे शेतकऱ्यांसाठी ऊसतोड कामगारांसाठी वेगवेगळे उपक्रम जे कारखान्याच्या क्षेत्रामध्ये चालू असतात त्यातलाच एक उपक्रम म्हणजे आणि जो यावर्षीच आम्ही जो चालू केला आहे की केन लोडिंग यंत्र, त्याच्यामुळं जे टोळीमध्ये संख्या कामगारांची असते ती कमी होते। कामगारांना टोळीला ऊस लोडिंग करताना त्रास होत नाही, कुठं बॅलन्स जाऊन त्यांची दुखापत होत नाही, त्रास होत नाही, अशा पद्धतीची कल्पना कारखान्याच्या मॅनेजमेंटमध्ये होती आणि त्यातनंच या यंत्रेचा जन्म या ठिकाणी झाला। या यंत्रेमुळे जे काय वेळ ट्रॉलीमध्ये ऊस भरण्यासाठी लागतो तो 50% येतो आणि या यंत्रणेमुळं चांगल्या पद्धतीनं ऊस लवकरात लवकर कारखान्यापर्यंत पोहोचवायची व्यवस्था या ठिकाणी होती। या परिसरामध्ये आम्हाला जवार कारखान्याच्याकडं साधारण 72 हेक्टर ऊस आम्हाला नोंद आहे। आम्हाला खरोखर या परिसरातल्या शेतकऱ्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन करू इच्छितो, कारण की कित्येक वर्ष या परिसरातल्या शेतकऱ्यांनी जवार कारखान्यावरती, आवाडे दादांच्यावरती, प्रकाश अण्णांच्यावरती विश्वास ठेवून एक चांगल्या पद्धतीचा ऊस पुरवठा करायचा जे चंग या परिसरातल्या शेतकऱ्यांनी केला आहे त्यासाठी मी सर्व या परिसरातल्या शेतकऱ्यांचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो। जवार कारखान्याकडनं जे काही शेतकऱ्यांसाठी योजना ज्या काय आहेत त्या सर्व योजना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी, सभासदांसाठी, कामगारांसाठी आम्ही सदैव चालू ठेवू। माझी विनंती आहे की या परिसरातनं जास्तीत जास्त ऊस हा जवार कारखान्याकडे यायला पाहिजे। जणू की कारखानाही हा शेतकऱ्यांचाच आहे, त्यांचा कारखाना व्यवस्थित चालेल। आत्तापर्यंत मला सांगायला आनंद होतो की या परिसरातला एकमेव जवार कारखाना असा आहे की ज्यांना 10 लाख टन फक्त 80 दिवसामध्ये गाळप करून एक वेगळ्या पद्धतीचा विक्रम या ठिकाणी केला आणि ह्यावर्षी आम्ही साधारण 20 लाख टन ऊस गाळायचा हेतू आणि आमचं चंग त्या पद्धतीनं आमच्या सगळ्या योजना आम्ही त्या पद्धतीने केल्या आहेत, त्या पद्धतीची आम्ही यंत्रणा लावली आहे आणि एक वेगळा उपक्रम राबून एक कारखाना एका सीझनमध्ये 20 लाख टन ऊस गाळू शकतो हे आम्ही 8 वर्षी आम्ही सिद्ध करायचा प्रयत्न आम्ही सर्व कामगारांच्या वतीनं, सभासदांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या मदतीनं, अण्णादादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करायचा प्रयत्न करणार आहे।
त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावे एवढी या ठिकाणी विनंती आहे. कब येसू कबिंद यंत्रणा ಒಂದು कारखाने मार्फत तयार माडी नीती आता सैंपल ಅತ್ತಿರಿ ಅದರ ಮತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ತೂಟಿ ಇದೆ ನಾನು ನೋಡಿ ಅದನ್ನ ಯಾನ್ ದುರಸ್ತಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಅದ್ರಾಗ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ವರ್ಷದಿಂದ ಟೋಳಿಗೆ ಒಂದೊಂದು ಅದು ಕೊಡೋದೊಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ದೀತಿ. ಈಗ ಏಳ ಎಂಟ ಕೊಯ್ತ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಟೋಳಿ ಹತ್ತಿತ್ತು ಆದ್ರೆ ಈಗ ಅಷ್ಟೇ ಆದ್ರೆ ಬಿ ಕಬ್ಬು ತುಂಬ ಕಾಮ್ ಮೂರು ತಾಸು ಹತ್ತಿತ್ತು. ಇದು ದೀಡ್ತಿ ಎರಡು ತಾಸಿನೊಳಗೆ ಈ ಮಷೀನ್ ಇದ್ದಕ್ಕಾಗಲೇ ತುಂಬ ಶಕ್ತಿ ಐತಿ. ಮತ್ತು ಇದು ಅಣ್ಣಗಳ ಮತ್ತು ದಾದಾಗಳು ಇದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕಾರ್ಖಾನೆದಾಗೆ ತಯಾರು ಮಾಡ್ಕೊಚ್ಚಿದ್ದೀತಿ. ಇದ್ರ ಬಂದ್ರೆ ಇದ್ರ ಮತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡೋದಿತ್ತಂದ್ರೆ ಮಾಡೋದಾ? ಮತ್ತು ಮಂಡಿ ಮೀಟಿಂಗ್ನಾಗ ಡಿಸ್ಕಷನ್ ಆಗಿದೆ ಏನ ಏಪ್ರಿಲ್ ಮೇ ತಕ ಕಬ್ಬನ ಒಯ್ಯೋ ಕಾರ್ಖಾನೆ ಚಾಲು ಇಡೋದಿ. ಈ ಪೈಲ ಮಾರ್ಚ್ ಎಕ್ಕಿಸ್ದಿಂದ ನೋಂದು ತಗೊಳಾಗ್ತಿದ್ರು ನಾವು ಮುಂದೆ ಬರೀ ಆದರೆ ಈಗ ಏಪ್ರಿಲ್ ಆದ ಮೇದಾಗಿಂದ ಕಬ್ಬ ತಗೊಳ್ಳೋದು ವಿಚಾರ ಮಾಡಿದೆವು. ಅದರ ವರೈಟಿ ಕಬ್ಬ ಇರಬೇಕಾ 10,000 ಏಕ 18,000 ಪಾತ್ರ ಹಿಂಗ ಬೇರೆ ಬೇರೆ ವರೈಟಿ ನಾವು ಕಾರ್ಖಾನೆ ಕಾಂಬ್ಲೇಸ್ ಅವ್ರು ಯಾರು ಹೇಳ್ತಾರೆ ಆ ಪ್ರಕಾರ ಅದ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಊರ ಒಂದು 4-5 ಎಕರೆ ಬೀಜ ಪಟ್ಟ ಲಾವಣಿ ಮಾಡಿಸೋದೈತಿ. ಆ ಪಟ್ಟದಿಂದ ಲಾವಣಿ ಮಾಡ್ಬೇಕು ಏಪ್ರಿಲ್ ಮೇ ಪಾಸ್ ದಾಟಲಿಕ್ಕ. ಅಂದ್ರೆ ಮೇ ತನಕ ಕಾರ್ಖಾನೆ ಸೇವಟ್ ನಡಿಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಇಚ್ಛೆ ಐತಿ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಯಾರ್ದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಿ ತಿಳಿಸಿ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಆ ಪ್ರಕಾರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತೀವಿ.